बातमी आहे 11वीच्या प्रवेशाबाबतची. कालच 10वीचा निकाल जाहीर झालेला आहे आणि आता 11वीच्या प्रवेशासाठी म्हणून सीईटी घेतली जाते. OMR उत्तरपत्रिकांद्वारे ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे. 19 जुलैपासून सगळ्या मंडळांच्या विद्यार्थ्यांना त्यासाठी ऑनलाईन नोंदणी करता येईल. सीईटीच्या आयोजनाची जबाबदारी राज्य मंडळावर सोपवली आहे. साधारणपणे ऑगस्टच्या 3र्या आठवड्यात ही सीईटीची परीक्षा होण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी आता 19 जुलैपासून सर्व मंडळाच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. काल 10वीचा निकाल लागलेला आहे आणि आता आजपासून सगळ्यांची तयारी सुरू झालेली आहे. कशा पद्धतीनं पुढची प्रक्रिया राबवायची त्यासाठी म्हणून ही महत्त्वाची बातमी. आई भवानीचा गजर म्हणजे पुणे जिल्ह्यात शिरूर, आंबेगाव, जुन्नरमध्ये तब्बल 15 दिवसांनंतर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पेरणी झालेल्या खरीपाच्या पिकांना संजीवनी मिळाली. पाऊस असा सुरू राहिला तर रखडलेल्या पेरण्या सुद्धा शेतकऱ्यांना करता येतील. त्यामुळे बळीराजाला थोडासा दिलासा मिळालाय. बारामती शहर आणि परिसरात सकाळपासून पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे नागरिकांचं जनजीवन पूर्ण विस्कळीत झालं होतं. सकाळपासून बारामती शहर आणि परिसरात रिमझिम सुरू होती. त्यातच दुपारी 3 वाजता पावसानं काल हजेरी लावली होती. त्यामुळे अर्धा तास चांगला पाऊस बरसला आणि त्यानंतर हवेमध्ये गारवा निर्माण झाला होता. त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. कालची ही बारामतीमधली परिस्थिती आहे. वाशिम जिल्ह्यात सलग 5व्या दिवशीही वरुणराजानं जोरदार बॅटिंग सुरू ठेवली आहे. यंदा 4 लाख हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली आहे. सर्वाधिक पेरा सोयाबीनचा झालेला आहे. त्याखालोखाल तूर, कपाशी, मूग, उडीद या पिकांचा पेरा आहे. पेरणी आटोपल्यानंतर जवळपास 15 ते 16 दिवस पावसानं दडी मारली होती. पण गेल्या 5 दिवसांपासून वाशिमसह मालेगाव, रिसोड, मंगळूरपीर, कारंजा आणि मानोरा या तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे खतांची टंचाई भासू देणार नसल्याचा दावा करत असले तरी प्रत्यक्षात नंदुरबार जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये खत टंचाई निर्माण झाली. खत घेण्यासाठी शेतकऱ्यांना अक्षरशः रांगा लावाव्या लागतात. नागपूर शहरात मुबलक खतांचा पुरवठा नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्येकी 2 युरिया खताच्या बॅग दिल्या जात आहेत. मात्र 2 बॅगेनं काम भागणार नसल्याची तक्रार शेतकरी करतात. लाल मातीतली कुस्ती म्हणजे